मित्रांनो, आजपासून नवरात्र सुरू झाली आहे। नवरात्र 2023 मध्ये यंदा देवीचे आगमन हत्तीवरून होणार आहे, पण आईचं वाहन तर सिंह आहे। मग आई जगदंबा असे वेगवेगळे वाहन घेऊन का येते, आई कोणत्या वाहनावरून येणार आहे, यावरून आपल्या भविष्याचे म्हणजे येणारे वर्ष कसं जाणार आहे याचे संकेत मिळत असतात। कसे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। यावर्षी नवरात्र 15 ऑक्टोबरला सुरू होत आहे। प्रत्येक नवरात्रात देवीचं आगमन हे वेगवेगळ्या वाहनावरून होत असतं। पुराणानुसार आई जगदंबा कोणत्या वाहनावरून येणार आहे, तिने कोणत्या वाहनाची निवड केली आहे, यावरून येणारं वर्ष कसं असणार आहे याचं भाकीत केलं जातं। यावर्षी आई जगदंबा हत्तीवर स्वार होऊन येत आहे आणि हे अत्यंत शुभ मानलं जात आहे। पण देवीचं हे वाहन ठरतं कसं, हा अगदी सरळ पण महत्त्वाचा प्रश्न। आठवड्यातील ज्या दिवशी नवरात्र सुरू होतं त्या वारास अनुसरून देवी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते। नवरात्र जर रविवार किंवा सोमवारी सुरू होत असेल तर देवीचं वाहन हे हत्ती असतं। यंदा रविवारी नवरात्र सुरू होत आहे म्हणून देवीचं वाहन हत्ती असणार आहे। देवीचं वाहन सिंह असलं तरी पृथ्वीवर येताना आई वेगवेगळ्या वाहनांचा स्वीकार करते। शनिवारी व मंगळवारी देवी घोड्यावरून स्वार होऊन येते। गुरुवारी व शुक्रवारी नवरात्र सुरू झाल्यावर जगदंबा पालखीत बसून येते। बुधवारी जेव्हा नवरात्रीची सुरुवात होते तेव्हा देवी नावेत बसून येते। वेगवेगळ्या नक्षत्रांचा व योगांचाही भक्तांच्या जीवनावर खूप परिणाम होतो बरं का। तसेच देवी कोणत्या वाहनाने भूमीवर येते त्याचाही परिणाम मानवी जीवनावर होतो। देवी भागवत पुराणात याविषयी सविस्तर लिहिलं गेलं आहे। जेव्हा जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येते तेव्हा देशात धन संपत्ती वाढते, दुकाने धान्यांनी भरून राहतात, देशात सुखसमृद्धी वाढते। तसेच हत्तीवरून येण्यामुळे त्यावर्षी पाऊसही चांगला पडतो, त्यामुळे एकूणच यावर्षी देवी जगदंबा सुख समृद्धी व आरोग्य घेऊन येणार हे नक्की। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची शैलपुत्रीच्या रूपात पूजा केली जाते, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तर तिसऱ्या दिवशी चंद्रघंटेच्या रूपात, चौथ्या दिवशी देवीला कुष्मांडा स्वरूपात पूजले जाते, पाचव्या दिवशी स्कंदमातेच्या रूपात देवीची पूजा करतात, सहाव्या दिवशी कात्यायनी, तर सातव्या दिवशी कालरात्री नावाने देवीची पूजा होते, तर आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते व नवव्या दिवशी देवीला सिद्धिदात्री रूपात पूजले जाते। दसऱ्याला नवरात्रीची सांगता होते। देवीने असुरांसोबत युद्ध करून भक्ताची रक्षा केली, याचेच प्रतीक म्हणजे नवरात्र व या युद्धाचा विजयोत्सव म्हणजेच विजयादशमी। नवरात्रीच्या 9 दिवसात आई जगदंबेला प्रसन्न करण्यासाठी तिची विशिष्ट उपासना केली जाते। घटस्थापनेसोबतच नवरात्रात कुलाचार व कुंकुमार्चन यासारख्या उपासना केल्या जातात, ओटी भरली जाते। नवरात्रात मनोभावी देवीची उपासना केल्याने तिचे आशीर्वाद प्राप्त होतात व तिच्या कृपेचा अनुभव भक्तांना येतो। कुलदेवता ही कुळाचे रक्षण करते, म्हणूनच प्रत्येकाने कुलदेवी तिची सेवा केली पाहिजे। तिच्या सेवेमुळे भक्तांना आत्मबल प्राप्त होते व आत्मशक्तीची जाणीव होते। तर भक्तांनो, या नवरात्रीत मनोभावे देवीची सेवा व उपासना करूया आणि आई जगदंबेचे आशीर्वाद मिळवूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।